हमारे परम पूज्य पंडित श्री प्रदीप मिश्रा जी का तय दिल से स्वागत करता हूं, उनका बहुत बहुत अभिनंदन करता हूं। और इतनी बड़ी एवढ्या मोठ्या संख्येने आपण सगळेजण जरा खाली बसा ना, इकडे बाबा इकडे पाय इकडे इकडे बाजूला होते बाबा, इकडे इकडे इकडे। अरे बाबा हे जनता जनार्दनच मला दर्शन घेऊ दे। ए इकडची पण पाडी खाली बस बघा, नजर पोचत नाही तिथपर्यंत माणसं आहेत, इकडे समोर पण इकडे पण इकडे पण डावीकडे उजवीकडे सगळीकडे महिला भगिनी पण खूप मोठ्या संख्येने आहेत, त्यांचं मी अभिनंदन करतो, बांधवांचं देखील अभिनंदन करतो। हनुमान चालीसा ट्रस्ट तर्फे इथल्या हनुमान गढीत हनुमानाच्या भव्य मूर्तीच्या स्थापना आपण करताय। 111 फूट उंच हनुमानजी इथं विराजमान होणार आहेत आणि अयोध्याहून कलश आपण इकडे पाठवलेला आहे, तो पोहोचला ना इकडे कालच, हनुमान अयोध्यावरून कलश पण आलेले आहेत। हा मी दिला, मला माहित आहे ना तिकडे आपले सगळे होते। आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो। खरं म्हणजे आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांचं मनापासून मी अभिनंदन करतो, त्यांनाही धन्यवाद देतो की एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक एकत्र या शिवपुराण कथेसाठी आपण एकत्र आणण्याचं काम केलंय, त्याबद्दल मनापासून आपल्याला शुभेच्छा धन्यवाद। मला विश्वास आहे की पवन सुद्धा हनुमानाच्या कीर्तीला साजेशी ही भव्य दिव्य 111 फुटाची मूर्ती लवकरच इथे स्थापन होईल, त्याचाही दर्शन घ्यायला आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी संधी मिळेल। एका महापराक्रमी योद्ध्याचं हे भव्य मंदिर म्हणून हे नावारूपाला येईल, लोकप्रिय होईल आणि आपल्या सगळ्यांनाच खरं म्हणजे आशीर्वाद देखील मिळतील। आणि म्हणून मी पंडितजींना मला दादा भुसेंच्या इकडं बोलवलं होतं, परंतु त्या कार्यक्रमाला जायला मिळालं नाही, परंतु आज या ठिकाणी येण्याचं भाग्य मला मिळालं, संधी मिळाली, मौका मुझे मिला है, इसलिए मैं आपको बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूं, आपका फिर एक बार स्वागत करता हूं। आणि आपण सगळे भाग्यवान आहात, या ठिकाणी शिव महापुराण ऐकण्याची संधी आपल्याला मिळती आहे। लाखो लोक किती दिवस आहे, 5 दिवसांमध्ये लाखो लोक इथे येतील आणि आपलं या शिव महापुराणाचं श्रवण करतील। आणि म्हणून आपल्या सगळ्यांना पंडितजींचे अनमोल प्रवचन ऐकण्यासाठी लाखो शिव भक्त आणि राम भक्त देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। आपल्या प्रवचनाच्या माध्यमातून सनातन धर्माचं भव्य आणि बहुमूल्य विचार तळागाळामध्ये रुजवण्यासाठी पंडितजी प्रयत्नशील आहेत, त्याबद्दल पंडितजींचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन। 2 वर्षापूर्वी हनुमान चालीसा पठणाला ज्याने विरोध केला, त्यांच्या सत्तेच्या लंकेला हनुमानाच्या कृपेने लंका दहन झालं आणि परिवर्तन झालं आणि राम लल्ला आणि राम पण सुद्धा हनुमानाच्या आशीर्वादाने सगळ्यांच्या सर्वसामान्य लोकांच्या मनातलं सरकार स्थापन झालं। आणि म्हणून एका महिला भगिनीला आणि आमच्या या रवीला किती दिवस जेलमध्ये टाकला, 14 दिवस
जेल मध्ये टाकण्याचं काम केलं, त्यांचं सरकार बदलण्याचं काम मी केलं. आणि म्हणून खरं म्हणजे खोट्या अहंकाराची कधी सत्तेची हवा डोक्यात जाता कामा नये. अयोध्याला 22 तारखेला जायचं आपल्याला सगळ्यांना, 22 तारीख. आणि म्हणून आपण जसं म्हणाला बाळासाहेबांचे विचार घेऊन आपण पुढे चाललोय. बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा झेंडा सतत फडकवत ठेवला, परंतु काही लोकांनी सत्तेसाठी अहंकारापोटी तो झेंडा खाली ठेवला. बाळासाहेबांचे विचार विसरले, पण आम्ही बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार कधी सोडणार नाही, कुठली तडजोड आम्ही करणार नाही. आणि म्हणून आपल्याला एवढंच मी सांगतो, ज्या राज्यामध्ये हनुमान चालीसाला विरोध, ते राज्य काय कामाचं? ज्याला जय श्रीरामाला विरोध, ते राज्य काय कामाचं? तमाम लाखो करोडो राम भक्तांची इच्छा होती, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती की अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावं, आपल्या सगळ्यांची इच्छा होती. ती इच्छा या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेबांनी पूर्ण केली. काही लोक म्हणत होते, मस्करी टिंगल करत होते, मंदिर वही बनाएंगे तारीख नाही बताएंगे, पण मोदी साहेबांनी मंदिर पण बनवलं, तारीख पण सांगितली, आता 22 तारखेला उद्घाटन आहे. आणि म्हणून आपल्याला मी सांगतो, किती संकट आली तरी सुद्धा हनुमान शक्तिमान आहे, बलवान, म्हणून तुम्हाला त्याच्यातून संकटातून बाहेर काढलं. आणि आपलं सर्व सामान्यांचं सरकार आलं. हनुमान चालीसात तुलसीदासांनी म्हटलंय, संकट कटे मिटे सब पीरा जो सुमरे हनुमत बलबीरा. मला आठवतंय तुमच्या लोकसभेमध्ये जेव्हा कोणीतरी म्हटलं श्रीकांत शिंदे आपला माझा मुलगा याच्यावर बोलत होता, त्या समोरून संसद मध्ये बोलत होता, तेव्हा समोरून कोणी सांगितलं आपको हनुमान चालीसा आता है क्या, तर श्रीकांतने पूर्ण हनुमान चालीसा वाचून दाखवली संसदेमध्ये पहिल्यांदा. हे आमचं हिंदुत्व आहे, ही आमची हनुमान भक्ती आहे, ही आमची राम भक्ती आहे. आणि म्हणून राणा दाम्पत्यावर आलेलं संकट आहे, पवन पुत्र हनुमानाने असं झेलून घेतलं, दूर केलं. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, आले किती गेले किती, संपले भरारा तुझ्या परी नामाचा रे अजूनही दरारा. त्यामुळे अशा अत्यंत प्रभावी अशा शब्दामध्ये शाहीर दादा कोंडके यांनी हनुमानाचं गुणगान केलं होतं त्यावेळेस, हेही आपल्याला माहीत आहे. आणि म्हणून हनुमानाने आपली छाती फाडून त्याच्या हृदयात बसलेल्या श्रीराम प्रभूचं दर्शन जगाला घडवलं होतं, अशा हनुमानाचा 111 फुटी या ठिकाणी मोठा भव्य दिव्य प्रतिमा उभी राहते, त्यासाठी देखील मी खूप खूप मनापासून अभिनंदन आपलं करतो. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन, जास्त बोलणार नाही, अजून आपल्या आरती अजून बाकी आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगतो की आपण या कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल पंडित प्रदीप शर्माजीचा कार्यक्रम मिश्राजी बहुत ही लोकप्रिय आपका ये जो शिव पुराण महाकथा जो है ये बहुत ही लोकप्रिय है, और आज के जमाने में इसकी आवश्यकता है. जो अहंकारी है, जो अभिमानी है, जो घमंडी है, उनको जमीन पर लाने का काम करने के लिए ये आवश्यक है. आणि म्हणून मैं आपको इतना ही कहूंगा, मैं मुख्यमंत्री के नाते
इस राज्य का नेतृत्व भले ही करता हूं, लेकिन मैं कल भी कार्यकर्ता के रूप में काम कर रहा था, आज भी कार्यकर्ता के रूप में काम कर रहा हूं और कल भी मैं कार्यकर्ता के रूप में काम करता रहूंगा। ही सर्व सामान्य माणसं, या तुमच्यातूनच मी एक मुख्यमंत्री झालेला आहे, त्यामुळे सर्व सामान्यांची दुःख काय आहेत, कष्ट काय आहेत, अडचणी काय आहेत ते समजून घेऊन सोडवण्याला मी प्राधान्य देतो। आणि म्हणून शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला भगिनी, तरुण, युवा या सगळ्यांना न्याय देण्याचं काम आपण करू। शेतकऱ्याच्या पाठीशी उभा राहू। शेतकरी संकटात आहे, त्याला वाऱ्यावर आम्ही नाही सोडणार। हे शेतकऱ्यांचं राज्य आहे, या माझ्या माता भगिनींचं राज्य आहे, माझ्या युवा तरुणांचं राज्य आहे, माझ्या ज्येष्ठांचं राज्य आहे। त्यामुळे या राज्यामध्ये सर्व समावेशक या ठिकाणी निर्णय घेण्याचं काम आपलं सरकार करतंय। आणि म्हणून शासन आपल्या दारी सारखे कार्यक्रम लोकांना थेट घरापर्यंत जाऊन योजनांचा लाभ आपण देण्याचं काम करतोय। आणि म्हणून आपलं लवकर आहे होईल। आणि म्हणून पुन्हा एकदा मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो। आणि आपले पंडित प्रदीप मिश्राजी यांचं मनापासून आपल्या सगळ्यांच्या वतीने पुन्हा एकदा अभिनंदन, धन्यवाद। पुन्हा एकदा रवी राणा, नवनीत राणा आपल्या दोघांना आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांना मनापासून शुभेच्छा, मनापासून आपलं अभिनंदन आणि मनापासून आपल्याला खूप खूप लाख लाख धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। श्री शिवाय नमस्तुभ्यम। एक बार इसी का जाप लगाते हुए हमारे मुख्यमंत्री जी का स्वागत आप लोगों को करना है। एक बार सभी हाथ ऊपर करके एक बार ये जाप करेंगे, श्री शिवाय नमस्तुभ्यम। परम पूज्य हमारे पंडित मिश्रा महाराज जी, आपका हमारे अमरावती शहर में, हमारी अंबा नगरी में, हमारी हनुमानगढ़ी में